वर्षा दोन गाई खाट खाई जाऊन येऊन मी आणल्या होत्या बर प्लस न 12-12 लिटर 10-10 लिटरची गाईन काहीच होत नाही बरोबर ती खर्चावर जातात गाई असं विषय गाभण न जाता आटल्या ह्याचं कारण काय बर त्याच्यावर जर अभ्यास केला तर गाभण न जाता गाई आटणं म्हणजे बाबा 6-7 महिने दूध देणं वर्षभर दूध देतात गाई आणि 3-4 लिटर दूध देते गाई गाभणच जात तुम्ही गाय किती बी हाय क्वालिटीची आणा त्याला खाद्य जर व्यवस्थित नसतं तर गाई दूध देऊ शकणार नाही ना कारण उन्हाळ्यात गाई रिपीट सारख्या होतात सिमेंट्सवर काम करणं म्हणजे कसं असतंय आईचं गुण लेकरात 50% उतरते गाई ज्या खटकाच्या दावणी जाते त्यांना घटकाची कमतरता असल्यामुळे जाते थोड्या ताप आला थोड्यात बघणं गरजेचं आहे किंवा उचिर तापावर जाऊन गाय बऱ्याच गायींच्या जातीत हो आणि ती शेतकऱ्यांना आपल्या इथं माहितच नाही पंजाब मध्ये सगळ्यांच्या घरोघरी माहित आहे घरोघरी घरोघरी म्हणजे कसं आहे माहिती का तिकडं एचएफ गायीच्या पुढची जातात सगळे डेनमार्क 40-16 सिमेंट्स आहे वर्ल्ड वाईज आहे बरेच सिमेंट्स आहेत त्यांच्या जाती एबीएस स्ट्रायकर आहे ब्रूट आहे म्हणजे अशा बरेच जाती आहेत त्या जातीचे आपण बघून आणायचं तिथून आपल्या इथे सिमेंट्स भरून 2-3 वर्ष घालण्यापेक्षा डायरेक्ट बाबा गाय आणण्यापेक्षा कालवड जरी आणली बरोबर कालवड जरी चालतील हो फुल ब्रिडची कालवड जरी आणली चालतील तर हे झालं तुम्ही आता सांगितलं नियोजन बरोबर तर बघा आता तुम्ही या व्यवसायात उतरलायत एक चांगली प्रोग्रेस पण केलेली काय सुद्धा अडचण तर या व्यवसायाबद्दल तुमचं मत काय हे व्यवसाय म्हणजे कसं आहे माहिती आहे का चांगला व्यवसाय करणाऱ्याला चांगला आहे स्वतः जातीने लक्ष दिलं पाहिजे लक्ष दिल्यानंतर सगळं आपोआप होत आहे लक्ष आपलं गोट्यावर लक्ष पाहिजे गडी ठेवून धंदा करेन हे सगळी चुकीची बाब आहे कारण कसं होतंय गडी ठेवला पावसाळ्यात दिवस आहेत पावसाळ्यात दिवस गड्यान धारण नीट काढल्या मस्टडी झाली परत ते गाय आटणं त्याच्या पेशी मरणं म्हणजे अनेक प्रॉब्लेम येतात पुढे पुढे जाऊन बाबा ताप आला थोड्यात बघणं गरजेचं आहे किंवा उचिर तापावर जाऊन गाय असं आपलं आपलं लक्ष असणं गरजेचं आहे बर ओके तर ज्या वेळेस आता तुम्ही नव्याने दूध धंदा चालू केला दोन गाय घेतलेल्या त्या कुठून घेतलेल्या गाई आपल्या इथूनच घेतल्या होत्या हो इथूनच घेतल्या होत्या असं एका जणाच्या दावणीवरून घेतल्या होत्या आणि परतच्या दोन बरे इथल्या दोन घेतल्या आणि परतच्या दोन गाई खटकाच्या दावणीवरून मी आणल्या होत्या बरं खटकाच्या दावणीवरून गायी आणल्या होत्या त्या दोन गायी अशा लागल्या मला की पाग असं जीव चाललेल्या गायी मी आणल्या होत्या बरं आणि त्यांना औषध वगैरे पाजून त्या गायी गाभ घालवल्या आज 30-30 प्लसच्या गाय आहेत गायी चांगल्या जातीवंत गायी याच्यापच जातीवंत गायी होत्या पण त्याला ते संगोपन होईना म्हणून त्याने विकल्या होत्या बरोबर मला विकल्यावर कळल्यावर मी तिथे गेलो ते गायी आणल्या एक म्हणजे खटकाला जे काय चांगलं नाही चांगलं थोडक्यात चांगलं नाही म्हणजे आपण कुठेतरी कमी पडतो कमी पडतो म्हणून ती गाय भाकड भाकड कसं होतंय आजपर्यंत जिने आपल्याला कमवून दिलं आपण तिला कतलीसाठी देतो कतलीसाठी देतो शेतकरी मित्रांनो जरी कुणी कतली गाय देतो तर हे चांगलं नाही सगळ्यांनी उलट आपल्याला कमवून दिलंय बरोबर शेवटपर्यंत त्या गायला आपल्या गोट्यापर्यंत ठेवायचं हे सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनाच कळालं पाहिजे बरोबर आहे बरोबर अभिमान वाटायसारखं काम केलं गायी कतलीसाठी गेलेत त्यांनी सांभाळून तयार करून ती माझ्या लक्ष्मी ते माझ्या लक्ष्मी म्हणून मी गायी सांभाळतो आता चाललं माझ्या गोट्यात किती जरी म्हणजे असं दूध जरी नाही दिलं तरी त्यांना चारा वगैरे हे करून कारण माझा स्टार्ट तिथून झालाय म्हणजे त्यांचा जीव वाचवला जीव वाचवला स्टार्ट तिथूनच झाला केलं स्टार्ट तिथूनच झालाय ना स्टार्ट तिथूनच झाला बरोबर तर आता त्या गायी घेतल्या मग त्याच्या औषध उपचार कसं कसं केलं औषध उपचार म्हणजे त्यांना लिव्हर टॉनिक किंवा बाबा आपली मिनपा गोल्ड पावडर वगैरे त्यांना जी गायीच्या खटकाच्या दावणीला जाते त्यांना घटकाची कमतरता असल्यामुळे जाते थोडक्यात बरोबर घटकाची कमतरता असल्यामुळे कन्व्हेस सिमेंट कन्व्हेस करायची पॉवर कमी होते बरोबर त्यामुळे सतत रिपीट होणे गायी रिपीट झाल्यामुळे माणसाचं काय होतंय माहिती का आपल्या इकडल्या गायींचं तेच भाकड काळ जास्त राहतोय तसं पंजाबच्या गायीचा राहत नाही पंजाब हरियाणाच्या गायीचा राहत नाही मग ते काय होतंय आपल्या गायीचा भाकड काळ जास्त झाल्यामुळे माणूस नर्वस होतोय काय लागली गाय कमी दूध द्यायला लागली तिला कमी खोराक टाकणं गाय तिसऱ्या चौथ्या महिन्यात आटून जाते मग तिच्यावर लक्ष कमी होतं त्याच्यामुळे गायी खराब होते ते अनेक प्रॉब्लेम पुढे पुढे वाढत जाते बरोबर त्याच्यामुळे गायीनं सातत्यानं जर 7-8 महिने दूध दिलं तर गायीला आपण खोराक पण चारतो आणि एक महिना सूट झाल्यानंतर मग एक महिना राहिल्यानंतर गायीला बरोबर खापरी पेंड ही लावली चांगलं झालं तर आपलं ती वेल्यानंतर बाबा चांगले आपल्याला हे देते ना बरोबर बरोबर एक एकदम व्यवस्थित एक म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे हरियाणातल्या आणि पंजाबच्या गायींचा काळ चांगला राहतो त्याच्यामुळे आपलं लक्ष गायींवर चांगलं राहतं बरोबर आपल्या इथल्या गायी काय करे 5-6 महिन्यात तर आटून जातात गाय सहाव्या महिन्यात आटून गेल्यानंतर 3 महिने सांभाळायला माणसांना जीवावर येतं किंवा व्हायला गाय कशी सांभाळावी तिला घालाव काय कसं असतंय आपली एक तर चेअरमनची उचल दूध वाढायचं चेअरमनला दूध किती वाढायचं आपण किती ठेवायचं पेंडीला किती घालवायचं याच्यामुळे आपल्याला जर गायींचा धंदा लॉस मध्ये गेल्याने वाटतो त्यासाठी चांगल्या सिमेंटच्या गायी तयार करणं आपल्या गोट्यात तयार करा अगर कुठेही तयार करा पण चांगल्या सिमेंटच्या गायी तयार करणं गरजेचं आहे
बरोबर की बाबा आपण 20 लिटर न थांबता 30 लिटर 35 प्लस 40 प्लसच्या गाई आपल्या धावणीला असणं गरजेचं आहे, जेणेकरून बाबा ती गाय 10 लिटर वर कमीत कमी आठावी. बरोबर. ह्या सिमेंटवर काम करणं कशा पद्धतीने गरजेचं आहे? सिमेंटवर काम करणं म्हणजे कसं असतंय, आईचं गुण लेकरात 50% उतरते. त्याच्यासाठी आईचं दृढ आणि आई क्वालिटी बाजू असणं गरजेचं आहे थोडं. मग त्यासाठी गायी क्वालिटी बाज असणं गरजेचं आहे. काय बाबा आईचे पण असू द्या, पण आपल्याकडे क्वालिटी बाज गायीला चांगलं सिमेंट भरणं गरजेचं आहे. बरोबर. चांगलं सिमेंट भरल्यानंतर त्याची प्रजात चांगली होईल आणि तिथून मग आपल्याला हे होणार ना, दुधाची क्षमता वाढेल तिची आणि जास्त काळ दूध टिकून राहील. बरोबर. त्याच्यामुळं आणि जास्त काळ दूध टिकून राहिल्यामुळे आपला धंदा आपोआप सक्सेसफुली होत जाईल. सक्सेसफुली होईल. बरोबर. मग आता हे तुम्ही संपूर्ण हे केलं, मग आता असे कोणते सिमेंट आहेत की एक शेतकऱ्यांना एक स्पेसिफिक दरात मिळतील आणि एक सोपं जाईल? आपल्या इथं कसं होतं माहिती आहे का, आपल्या इथं सेक्सेल सिमेंट महाग आहेत आणि हे जे कन्व्हर्शियल सिमेंट आहेत ते स्वस्त आहेत. पण काय होतंय आपल्याला, म्हणजे ही अशी महाग महाग सिमेंट जर पहिल्यांदा भरायची म्हणलं तर आपल्याला कंटिन्यू मिनरल मिक्सचर चालू असणं गायींना गरजेचं आहे, कारण गाय रिपीट नाही झाली पाहिजे. माणूस काय आपल्या इथला माणूस जास्त दम लगेच सोडतो गाईत. माहिती आहे का, एक दोनदा गाय रिपीट झाली म्हणतो नको बाबा माझं 5000 रुपये गेलं, आता नको सिमेंट भरला, आपलं साधं सिमेंट भरतो. आणि प्रत्येकानं माझं एक सजेशन आहे की लोकांना की प्रत्येकानं डॉक्टर जर आपल्या धावणीला आलं तर डॉक्टर गाय लावून गेल्यानंतर त्या कांडीवर वाचलं पाहिजे की बाबा डॉक्टर कुठलं एचपचं बाबा ही भरून गेला. आपल्या इथल्या लोकांची मानसिकता कशी आहे की डॉक्टर साहेब आता गायीच माझी गाभण राहणार, तर तिला काय टाका, तिला हेच टाका, कमी टक्केवर इंजेक्शन टाका, मला ती गाय विकायची आहे. बरोबर. 4-5 गाय रिपीट झालेली असती, गायचा प्रश्न नाही तो. प्रश्न आपला आपण घटकाची कमतरता आपण पुरवलं नाही किंवा फॉस्फरस कमी आहे, तिचा वळस व्यवस्थित येत नाही की येत नाही. ती माणूस काय म्हणतो माहिती, मानसिकता आपल्या माणसांची काय आहे की बाबा हिला सिमेंट कुठलं टाका की ह्याच कमी ब्रीडच टाका, कमी ब्रीडचं, हा कमी टक्केवारीच टाका म्हणजे गाय लवकर गाभण जाईल, किंवा गिर मधलं टाका गाय गाभण जाईल, मला पुढल्या हाताला विकायचीच आहे. पण असं न करता शेतकऱ्याने काय केलं पाहिजे की बाबा तिला का गाभण जाईल ह्याच्यावर अभ्यास केला पाहिजे. बरोबर. की बाबा आपण कुठेतरी कमी पडतोय, घटकाची कमतरता कुठेतरी कमी आहे म्हणून गाय गाभण जाय नाही, वातावरण बी तेवढंच पोषक पाहिजे गायींना गाभण जायला, कारण उन्हाळ्यात गायी रिपीट रिपीट सारख्या होतात, आता पावसाळ्यामध्ये सगळ्या गायी गाभण जातात. त्या पावसाळ्याच्या काळात ज्या गायीनं माज करल त्या गायीला चांगलं सिमेंट भरणं गरजेचं आहे. बरोबर. आणि सेक्सेल सिमेंट भरणं गरजेचं आहे. कन्व्हर्शियल सिमेंट भरून परत कोंड झालं परत ती हे होत ना. बरोबर. म्हणजे सिमेंटवर काम करणं, सिमेंटवर काम करणं एकदम एकदम चांगलं आहे. सिमेंटवर काम केलंच पाहिजे, त्याशिवाय गोट्या सक्सेस होत नाहीत. बरोबर. मग आता तुम्ही आता गोट्यात बऱ्याचशा गायी हो, आता काय जे माझं आल्यात हो चांगले, त्यांना वर्ल्ड वाईड चं WWF भरलंय, काय डेनमार्कचं भरलेलं आहे, कारण ते पंजाबच्या गायीला आपल्या इकडे नाही भरलेलं, आपल्या इकडे प्लेन एचएफएस भरलंय, कारण ती आईची म्हणजे क्षमताच नाही दुधाची. 10-11 लिटरच्या गाय आहेत, वन टाइम म्हणजे 20-22 लिटरच्या गाय आहेत, म्हणजे पंजाबच्या 25-30 प्लसच्या गाय आहेत, त्यांना मी सिमेंट आता तेच भरलं. आता पंजाब हरियाणा जायची एवढी काय म्हणजे पाळी येत नाही. बरोबर. इथंच पंजाबवर गाय आणून त्यांच्यावर ब्रीडिंगवर काम, ब्रीडिंगवर त्यांच्या पुढची पिढी आपल्या गोट्या जेलमू शकतो 100%. आपला दूध व्यवसायाचा प्रवास चांगला मोहरत चालू शकतो. बरोबर. तर आता हे आपण थोडक्यात ब्रीडिंगवर आपण बरेच हो, तर आता जे दूध दूध देणाऱ्या गायींचं हो, तर दूध देणाऱ्या गायींचं संगोपन कसं करता तुम्ही? दूध देणाऱ्या गायींचं संगोपन हे म्हणजे सरसकट सगळ्यांचं संगोपन सगळं बर व्यवस्थितरित्या चालू आहे. दूध देणाऱ्या गाय अशा बांधताना का नाही, धावणीला बांधताना अलग बांधायच्या, त्यांना बाबा आठवणाऱ्या गायी वेगळ्या असतात, दूध देणाऱ्या गायी वेगळ्या असतात, ते वासरांचा कप्पा वेगळा केलेला आहे, म्हणजे आपल्या म्हणजे सेटअप गोठ्यात चांगला आहे, तसं सेटअप भरपूर म्हणजे चांगलं केलेलं आहे, काय अडचण नाही. मग आता ज्या आता दूध देणाऱ्या गायीत गाभण गायीत खाद्य वेगळे वेगळे असतं, हो हो, गाभण गायची गरबीने पेंड किंवा दूध देणाऱ्या गायला वेगळी पेंड, असं म्हणजे त्यांचं आपल्याला स्ट्रक्चर चालू आहे त्यांचं व्यवस्थित. तर आता दूध देणाऱ्या गायींचं दूध वाढण्यासाठी त्यांना काय आपण हे केलं पाहिजे? दूध देणाऱ्या गायींना मिनरल मिक्सर कंटिन्यू चालू ठेवलं पाहिजे, त्यांना कॅल्शियमची कमतरता नाही पडली पाहिजे, आणि वेळोवेळी आपलं वैरणीची म्हणजे कंदाळाचं मकवान म्हणा किंवा मुरघास किंवा हे ते म्हणजे दिलं पाहिजे ना गायींना. सकस खाद्य दिलं, तुम्ही गाय किती बी हाय क्वालिटीची आणा, त्याला खाद्य जर व्यवस्थित नसतं तर गाय दूध देऊ शकणार नाही ना. आपलं खाद्याचं व्यवस्थापन बी चांगलं पाहिजे, आणि दुसरी गोष्ट ह्याचं ते खुराकाचं पण व्यवस्थापन चांगलं पाहिजे. बरोबर. तर आता काही शेतकऱ्यांच्या अशा समस्या आहेत, त्यांना मिनरल मिक्सचर मध्येच काय माहित नाही. मिनरल मिक्सचर म्हणजे कसं आहे माहिती का, मी 30 किलोची बॅग आणतो, 6 महिन्याला मी बॅग बदलतो,
गाय माजावर आली गायला सिमेंट टाकले गाय गाप गेली पाहिजे त्यासाठी मिनरल मिक्सर कंटिन्यू. मिनरल मिक्सर म्हणजे अनेक घटक जे शरीरात जे आपण दुधात उतरणारे घटक आहेत ते कमी दुधात उतरणारे घटक ती भरून काढणारी चीज म्हणजे मिनरल मिक्सर थोडक्यात. म्हणजे जे घटक कमी ते आपल्या हाड ठीस होऊ नये म्हणून बी मदत करते. आणि दुसरी गोष्ट हे गाय गाभण असताना व्हायटामिन वगैरे ग्रोसेप्सच्या गोळ्या वगैरे चालल्या तर गायची कास वगैरे चांगले होते ना. बर तर आता हे तुम्ही सगळं मिनरल मिक्सर विषयी माहिती दिली. हो तर अशा बऱ्याच काही अजून पशु आहार आहे की त्यांनी म्हणजे गायींचा त्याच्यावर म्हणजे गाय त्या पशु आहाराचा गायींवर साईड इफेक्ट न होता एक त्या गायींना गाभण राहण्यासाठी मदत करतात आणि गायींसाठी सर्व गुणसंपन्न असे खाद्य आहेत. तर ते खाद्य कोणते कोणते आहेत? ते खाद्य म्हणजे आपले गोळी पेंड वगैरे गोळी पेंड खापरी पेंड बाबा हे भुसा वगैरे हे बरोबर आणि मिनरल मिक्सर ना आपलं हे व्हायटामिन हे झाल्यानंतर चालू गाय वेळच्या अगोदर व्हायटामिन ग्रोसेपच्या गोळ्या वगैरे बाकी काय नाही आपला ताप वगैरे आला तर हे साधं सुद्धा आपले उपचार करून घ्यायचे डॉक्टर. आता अशा एक समस्या आहे की बरेच शेतकरी मला म्हणत होते की आमच्याकडे नेपियर आहे कोणतंही ते माहित नाही पण ते जे वडिलांनी लावलेले आम्ही वापरतो गायींना आणि त्याच्यापासून अशी समस्या होती की आमच्या गायीच गाभण राहत नाही. नाही ते चुकीच आहे. नेपियरला अगर उसाला अगर कशाला दोष देण्यापेक्षा आपण कंटिन्यू मिनरल मिक्सर चालू ठेवणं गरजेचं आहे. बरोबर. आता माझ्याकडे 1.5 एकर नेपियरच आहे. एक एकर नेपियर आता मी अर्धा एकर नेपियर आवले पहिले 1 एकर नेपियर आहे मग ते नेपियर मी कंटिन्यू 70% माझी नेपियरची वैरण आहे. 20% मग 20% कडवळ 10% ऊस असं विषय आहे. पण मला कधी प्रॉब्लेम वैयक्तिक आलेला नाही. त्यामुळे लोकांचा प्रॉब्लेमच लक्ष देण्यापेक्षा मला वैयक्तिक कधी प्रॉब्लेम आलेला नाही. वैयक्तिक म्हणजे कसं माझं मिनरल मिक्सर कंटिन्यू चालू आहे आणि चिली डेडचं चालू आहे मिनपा गोल्ड चालू म्हणजे बरेच असे मिनरल मिक्सर आहे. 6-6 महिन्याला बॅग बदलून चालू त्यामुळे घटकाची कमतरता पडत नाही गायींना. बरोबर. कन्व्हेस सिमेंट कन्व्हेस करण्यात एक्सपर्ट आहेत गायी. लावलेली गाय कधी फेल जात नाही. रिपीट एका दिवस होती रिपीट नाही असं नाही पण कंटिन्यू 3-4 वेळा होत नाही रिपीट. हो म्हणजे होते मला होते. बर तर आता शेतकऱ्यांनी ज्यांच्याकडे जर्सी गाय आहे एचएफ गाय आहे तर त्यांनी कोणतं नेपियरचं वाण निवडलं पाहिजे? नेपियर 4G बुलेट नेपियर. बर त्यामध्ये 12% प्रोटीन आहे त्यामुळे आणि दुधाला पण चांगल्या गाय उतरते नेपियर. असं काय नाही बाबा दूध देत नाहीत माझं नेपियरवरच दूध आहे. आता कंटिन्युटी 1.5 वर्ष झालं माझं 250 लिटर दूध आहे संकलन कंटिन्यू म्हणजे रेंज कारण कसं असते काही गाय गाभण असतात काही गाय वेळ झालेले असतात काही वेळलेले असतात त्याच्यामुळं सर्क्युलेशन बदल 230-240 260-270 सरासरी 250 पडते मला वर्षाची. सरासरी 250 लिटर हो रेंज राहते 250. आता काय काहींच काय होतंय की आता 100 लिटर देतोय पण कधी मध्ये डायरेक्ट 30 लिटर असं मग ते येण्याचं कारण तेच आहे. हो साहेब येण्याचं कारण म्हणजे काय होतं की गायींचा भाकडकाळ जास्त राहतो. गायी लवकर सिमेंट कन्व्हेस करत नाहीत त्याच्यामुळे गायीचा भाकडकाळ जास्त राहतो त्यामुळे गायी गाभण जायला ताप देतात. बरोबर. त्याच्यामुळे हो गाभण जायला ताप दिल्यामुळे भाकड काळ जास्त राहतो ते गाय आटतात. किती महिन्यात ते काय काहींच्या गाय गाभण जायची आत आटतात ह्याला कारण काय की गाय रिपीट होणं हो ते गायींकडे चूक नाही. चूक आहे म्हणजे माणसांकडे की बाबा त्यांनी त्याला मिनरल मिक्सर न देणं किंवा बाबा जागची जागा त्याचं व्यवस्थापन न करणं काय काय गाय गाभण न जाता बी आटतात अशी बी बरीच तक्रार. आता माझ्या गोट्यावर बऱ्याच जणांनी भेटी दिल्या मग त्या लोकांचं म्हणणं आलं की आमच्या गाय गाभण न जाता बी आटल्या मग त्यांना म्हणजे गाभण न जाता आटलं ह्याचं कारण काय? बर त्याच्यावर त्यांना अभ्यास केला तर गाभण न जाता गाय आटणं म्हणजे बाबा 6-7 महिने दूध देणं वर्षभर दूध देतात गायी आणि 3-4 लिटर दूध देतात आणि गायी गाभणच जात गाभण मग का गाभण जात नाही तर त्यांना ती माणसांची म्हणजे हे नसते की बाबा मानसिकता नसते त्याला मिनरल मिक्सर कंटिन्यू चालू ठेव. मानसिकता असते परंतु ती गाय त्या पटीत दूध देत नाही. बरोबर का गाय त्या पटीत दूध देत नाही त्याच्यामुळे पिंडीचा खर्च आणि चेअरमनची उचल आणि वैरणीचा खर्च आणि मिनरल मिक्सरचा खर्च ही वजा केलं तर मग खाली काय राहत खाली राहते फक्त शेण. त्याच्यामुळं चालूला का नाही चालूला जास्त ब्रिडिंगच्या 10% आणि 30+ गायी असणं आता गरजेचं आहे कारण पेंडीचे रेट वाढत चाललेत. 20+ न 12-12 लिटर 10-10 लिटरच्या गायीने काहीच होत नाही. बरोबर. ती खर्चावर जातात गायी असं विषय म्हणजे एकदम हो असं नियोजन पाहिजे. नियोजन पाहिजे. बरोबर आहे. आता तुमच्या गोठ्यातील एक गाय वेळेला झाली हो तर तिचं गाभण राहिल्यापासून आणि वेत झालं इथपर्यंत नियोजन कसं असतं?
गाभण राहिल्यापासून काय दूध तर देते ती, सहा सात महिने दूध देते, त्याच्यामुळे तिला खुराक वगैरे चालू असते. खुराक बंद आणि जरी आठवताना एक ड्राय करताना एक अर्धा दिवस खुराक बंद असते. आणि ड्राय करताना म्हणजे कसं आहे माहिती आहे सिस्टीम, मग एक कॅप्रॉन डिसिटोबा डायरेक्ट सोडून देतो, चार वीस आठ सोडून दिलं की तिथनं ड्राय सिस्टीम चालू झाली, आठ दिवसात पाक ड्राय होते काय, आणि तिथनं खोलं की खुराक चालू तिला. त्याच्यामुळे गायींची तब्येत सदृढ राहते. गायींची तब्येत सदृढ राहिल्यामुळे पुढे पुढे होणारे जे आजार आहेत त्याला काय बळी पडत नाही ना. बरोबर. आणि तिचं खुराक जर आपण बाबा बंद केलं तर गाय खराब होणं, परत कालांतरानं गायी वेल्यानंतर तिचं झारणं पडणं, त्याच्यापासून बाबा झारणं पडला की एक्सिड दी गाय ट्रेस मध्ये जाणं, ह्या अनेक समस्या परत उद्भवतात. मग ती जे आपण एक पोत दोन पोती खुराक वाचवतो ती चार पोत्याचे पैसे परत घालावं लागतात गाय वेल्यानंतर. आणि जी ती त्याची इम्युनिटी पॉवरनं दूध देणार आहे काय, तिथे पॉवरनं दूध देऊ शकत नाही काय. बरोबर. कारण गायला गुचिरताप होणार, गुचिरताप झाले गाय आजारी पडणार, गायला पंधरा वीस दिवस त्या ट्रेसमध्ये जाणार, झार अडकलेला असतो, झार परत इंजेक्शन वगैरे ट्रेसमध्ये जातात गायी, परत ती दुधाचा जो एकवीस दिवसाचा प्रेड असतो दुधाला उतरायचा, तो प्रेड तिचा असं निघून जातो आजारपणात. मग तिनं तिथनं दुधाला किती उतरायचं, किती हे व्हायचं असं होतं ना. बरोबर. मग त्याच्यामुळं गायीला गाभण काळात तिचं तिचं खाद्य देणं हे गरजेचं, 100% गरजेचं आहे. मग आता काय होत आहे शेतकरी मित्रांचं असंच होत आहे, दूध देईपर्यंत पेंड चालू करतात. हा, दूध बंद झालं की पेंड बंद. म्हणजे पण शेतकऱ्यांची चूक नाही ती. ती चूक काय होत आहे माहिती आहे का, आपल्या ब्रीडिंगची चूक आहे. आपल्या महाराष्ट्रात ब्रीडिंगवर काम नाही. मग शेतकऱ्यांचं कसं होत आहे माहिती आहे का, शेतकऱ्याचं कसं आहे माहिती आहे, क्रिटिकल परिस्थितीनं धंदा चालू केलेला असतो. बरोबर. त्यात चेअरमनची उचल असते, एक गाय पसणं एक गाय पदरणं घ्या, दुसरी गाय देतो आम्ही, दोन गायीवर उचल कट करून घ्यायची, परत तिथनं हे झालं की मिनरल मिक्सर चारायचं का पेंडीचं भागवायचं का वैरणीचं भागवायचं, अनेक समस्या आहेत दूध व्यवसायाला, अनेक समस्या आहेत. त्याच्यावर मात करत 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 मग त्याच्यात ब्रीडिंग करत शेतकरी जाऊ शकत नाही. बरोबर. जे मोठे गोठे आहेत ब्रीडिंगवर जातात, कारण कसं होतं ह्या गायी नाही राहिल्या त्या गायीत क्वालिटी बाज काय, म्हणजे तर अभ्यास करून ब्रीडिंगवर गेल्यानंतर मग ते कोठे सक्सेस होते. बरोबर. असा विषय. दोन तीन गायी सक्सेस होत नाही, दोन आणि तीन चार गायी सक्सेस होतच नाही माणूस. असा विषय. दोन तीन गायीत घर परपंच भागतो. बरोबर. असा विषय. बरं.